नमस्कार मी डॉक्टर सो अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात टाच दुखणे अर्थात टाच दुखीवरचा एक माझ्याक माझा व्हिडिओ आहे ज्याचे मिडियन्स व्यूज पूर्ण झालेले आहेत पण नुकतीच जर का तुमची टाच दुखायला लागलेली असेल तर काय करायला पाहिजे म्हणजे ती टाचदुखी जुनी होऊ देऊ नका जर का नुकती नुकतीच तुमची टाचदुखी सुरू झाली असेल म्हणजे जसं माझं झालं गेले आठ दिवस माझी टाच खूप दुखत होती अर्थात तुम्हाला माहिती या ठिकाणी मी जेव्हा उभी असते त्यावेळेला मी चहा करत करत मी तुमच्याशी बोलत असते तर आठ दिवस माझी टाच खूप दुखत होती मग पहिल्या दोनच दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं म्हणजे सकाळी उठताना डाव्या पायाची जी टाच होती ना ती अशी आखडल्यासारखं वाटायचं पाऊल ठेवताना असं नको वाटायला लागलो होतं काय कारण तर काहीच नव्हतं पण करायचं काय दोन दिवस झाले मग मा माझ्या लक्षात आलं की हे दुखणं आपण जुनं होऊन देता कामा नये मग मी काय केलं कारण दुखणं तर जुनं नव्हतं ना तर मी प बरोबर पाच दिवसापूर्वी औषधं काहीही खाल्लेली नाही आहेत बरं का पण आज माझी टाच कमी आहे आज म्हणजे तीन दिवस झाले आज माझी टाच कमी आहे तर मी छानपैकी कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं टब असतो ना आपला भांडी घासायचं टब त्या भांडी घासायच्या टबमध्ये ते कोमट पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आपल्या घरातलं साधं मीठ घातलं कोमट पाण्यामध्ये आणि द पाय त्याच्यामध्ये एक दहा मिनटं मी ठेवले दोन्ही पाय ठेवले दोन्ही पाय ठेवले मग त्याच्यानंतर दहा मिनटानंतर ते पाय स्वच्छ झाले होते एकदम तर त्या पायाला मी फक्त माझ्या घरामध्ये जे एक व्हॅसलेन होतं ते मी दोन्ही पायाला लावलं काय होतं की आता थंडी संपते उन्हाळा चालू होतो आणि आपल्या पायाला बारीक बारीक भेगा असतात त्या भेगासुद्धा काही वेळेला दुखू शकतात असं मला एक वाटलं म्हणून मग मी त्या भॅस संपूर्ण पायाला दोन्हीलाही व्हॅसलीन लावलं आणि त्याच्यानंतर कॉटनचे सॉक्स घातले आणि मी झोपले दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर पुन्हा दुसरे कॉटनचे सॉक्स घातले दिवसभर ठेवले संध्याकाळी पुन्हा एकदा पाय कोमट पाण्यामध्ये ठेवले पुन्हा एकदा त्याला व्हॅसलीन लावलं आणि नवीन सॉक्स घातले असे मी गेले पाच दिवस फक्त केलेलं आहे आणि माझी टाचदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे म्हणजे जर का तुमची टाचदुखी नवीन असेल तर हा प्रयोग तुम्ही करून बघा तुम्हाला औषधंसुद्धा खायची गरज नाही आणि टाच तुमची नक्की बरी होईल कारण मी ही मा माझा हा जो प्रयोग होता तो माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मी सांगितला मी नॉर्मलसुद्धा जेव्हा टॉ दुखी असते त्यावेळेला हा प्रयोग करा म्हणून सगळ्यांनाच सा सांगत असते पण ह्या वेळेला मी बाकी डाएटमधलं काहीही पथ्यपाणी पाळलं नाही पण हा मात्र प्रयोग मी रोज केला आणि माझी टाचदुखी दुखायची पूर्णपणे डा तास दुखायची पूर्णपणे थांबलेली आहे तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तुमची टाच दुखी नक्की थांबेल पाचच दिवस करायचं आहे पण कॉटनचे सॉक्स दिवस रात्र घालायचे आहेत मग तुम्ही म्हणाल तर उन्हाळा आहे कॉटनचे सॉक्स आम्ही कसे घालायचे घालायचे थँक्यू